सर्वसामान्यांचे पैसे खाऊन जे जेलमध्ये बसलेत त्यांच्याच पक्षाचे लोक सांगतात की लाडकी बहीण योजना बंद होईल, साहेब आज बाहेर येतील उद्या बाहेर येतील या आशेवर शेका पक्षाचे कार्यकर्ते बसलेत। मात्र विवेक पाटील हे तुरुंगातून सुटू शकत नाहीत, कारण ज्यांचे ज्यांचे पैसे त्यांनी खाल्ले त्यांचा तळतळाट त्यांना लागला आहे, अशी टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी विवेक पाटील आणि शेका पक्षावर बेलवलीमध्ये केली। तसेच राज्यामध्ये महायुतीचे सरकार हे महिलांच्या हितासाठी काम करत आहे, त्यामुळे या सर्व कल्याणकारी योजना सुरू राहणार आहेत अशी ग्वाही महिला भगिनींना दिली। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महिलांकडून सरकारच्या या योजनेचे स्वागत केले जात आहे। याच महिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी पनवेलमधील सर्व महिला भगिनींसाठी खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून गुरुवारी बेलवलीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला परिसरातील महिलांची मोठी गर्दी केली होती। या कार्यक्रमावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा सरचिटणीस चारुशीला खरत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, योगेश लहाने, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा कमला देशेकर, सरचिटणीस प्रतिभा भोईर, शिल्पा म्हात्रे, अमरीश मोकळ, गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या योगिता भगत, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, उपाध्यक्ष समीना साठी, कोषाध्यक्ष ज्योती भोपी, मनीषा बहिरा, माजी नगरसेविका नीता माळी, पल्लवी पाटील, मित्तल पाटील, बेलवलीच्या उपसरपंच अर्पिता पवार, सदस्य सविता पाटील, रेश्मा माळी, पूजा पाटील, नीता मंजुळे, शिल्पा पवार, संगीता भूतांबरा, सतीश पाटील, अप्पा भागी, जितेंद्र बताले, संतोष पाटील, नारायण म्हात्रे, अनंता पवार, नासिर शेख, राम भवर, भालचंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आता आमचे साहेब बाहेर येणार, त्यांना जामीन मिळणार आणि मग आम्ही त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार। हत्तीवरून मिरवणूक, कोणाची हत्तीवर मिरवणूक काढायची आहे? ज्या विवेक पाटलांनी हायकोर्टात सांगितलं 548 कोटी बी खाल्ले त्यांची मिरवणूक काढायची आहे? ज्या वेळेला लोक पैसे पैसे मागायला जात होते सांगत होते माझ्याकडे पैसे नाही, पण जेव्हा यांना जामीन पाहिजे मग कोर्टात सांगायला लागले माझी 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे ती जप्त करा, मला सोडा, पण तुम्हाला लोकांना द्यायला पैसे नाही। आता लोकांचे पैसे कुठं कोणाचे मिळाले? 5 लाखाच्या आज ज्यांचे डिपॉझिट होते त्यांचे पैसे मिळाले, 5 लाखाच्या आत होते त्याचे पैसे कोणी दिले? नरेंद्र मोदींच्या सरकारनं निर्णय घेतला का? पूर्वी बँका बुडाल्या तर पूर्वी आपण बघतो जसा गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर इन्शुरन्स मिळतो, माणूस जर कशामध्ये अपघातामध्ये दुर्दैवानं गेला तर इन्शुरन्सचे पैसे मिळतात, तसं बँक बुडाल्यावर त्याचा जो विमा काढला जातो त्या विम्याचे पैसे पूर्वी मिळायचे एका खात्यात तुमचे 5 लाख असू द्या, 10 लाख असू द्या, 50,000 मिळायचे। मोदी सरकार आल्यावर त्यांनी निर्णय घेतला का बँक बुडवणारा विवेक पाटील, दोष लोकांचा नाही, त्यामुळे इन्शुरन्सनी त्याचे पैसे 5 लाखापर्यंतचे दिले पाहिजे। पूर्वी 50,000 होते, त्याचा निर्णय मग घेतला 1 लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण, मग पुढचा निर्णय घेतला 5 लाखापर्यंतच्या जेवढे पैसे असतील, एखाद्या 4 लाख असतील त्याला 5 लाख नाही मिळणार, 4 लाख असतील 4 मिळतील, 6 असतील 5 मिळतील, अशा पद्धतीनं सरकारनं निर्णय घेतला 5 लाखाच्या हत्ते पैसे लोकांचे मिळाले। पण अजून 3,000 लोक असे आहेत, 3,000 लोक का ज्यांचे 5 लाखाच्या वरती पैसे होते, शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, आपल्या भागातले आहेत, अजून त्यांचे पैसे मिळाले नाही, हे पैसे कोण देणार आहे? विवेक पाटील कोर्टात सांगतात माझ्याकडे इस्टेट आहे, ती घ्या मला सोडा, म्हणजे जे निगरघट्टपणाने लोकांचे पैसे खाऊन तुरुंगामध्ये जाऊन बसले ते सांगतात मला सोडा, हे तुमच्याकडे येऊन सांगतात की योजना बंद होईल, ताई भरू नको फा, योजना बंद होईल सांगणारी लोक ही कोण आहे त्याच्या नीटपणानं पाहून घ्या। आज विवेक पाटील तुरुंगातून सुटू शकत नाही, कारण ज्यांचे ज्यांचे पैसे खाल्ले त्यांच्या शिव्याशाप लागले, त्यांचा तळतळाट लागलेला आहे, तर त्यांच्यामुळं जामिनावरती यांची सुटका होत नाही।